नमस्कार ऑल एग्जाम कट्टा या यूट्यूब चैनल व भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, पब्लिक नोटीस UGC नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जी नेट परीक्षा घेण्यात आली होती, री एक्झाम झाली होती, त्याचा रिझल्ट आजच म्हणजे 17 ऑक्टोबर 2024 प्रसिद्ध झालेला आहे। सब्जेक्ट डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ UGC नेट जून 2024 री एक्झाम, तर हे रिझल्ट जाहीर झालेला आहे। आपण पाहू शकता ही एक्झाम एकूण 83 सब्जेक्टमध्ये 11 दिवसामध्ये 21 शिफ्टमध्ये 280 सिटीमध्ये ही 11,21,225 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। 11,21,225 त्यापैकी जो रिझल्ट लागलेला आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर एकूण विद्यार्थी जर पाहिलं तर 4,85,578 विद्यार्थी हे पुरुष होते आणि फिमेल 6,35,588 आणि थर्ड जेंडर 59 अशा पद्धतीनं एकूण ही परीक्षा झाली होती। तर आपण जर पाहिलं रिझल्ट खाली आपण पाहू शकता तर एकूण रिझल्ट लागलेला आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर्ड 11,21,000, नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर म्हणजे सेट परीक्षा अपियर झालेले विद्यार्थी किती आहेत पात्र झालेले या ठिकाणी 6,000 परीक्षेसाठी पात्र झालेले विद्यार्थी आहेत 6,84,228 आणि कॅन्डिडेट क्वालिफाय GRF 4,970, कॅन्डिडेट क्वालिफाय असिस्टंट प्रोफेसर ओनली 53,694, कॅन्डिडेट क्वालिफाय फॉर PhD ओनली 1,52,070 विद्यार्थी। अशा पद्धतीनं हा जाहीर निकाल लागलेला आहे। जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तो त्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहू शकता। आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तो निकाल विषयवाईज पाहणार आहोत। धन्यवाद। हॅलो नमस्कार, बघा आपण हा जो नेटचा रिझल्ट आहे तो आपण विषयवाईज कट ऑफ बघत आहोत, GRF असिस्टंट प्रोफेसर आणि ओनली PhD। तर आपण पाहू शकता इकॉनॉमिक्स विषयाचा जो रिझल्ट आहे कट ऑफ लागलेला आहे जनरलचं 210 कट ऑफ लागलेला आहे, GRF असिस्टंट प्रोफेसर 182। आपण फक्त ओपनचंच बघत आहोत, पॉलिटिकल सायन्सचं 193 कट ऑफ लागलेला आहे, आपण 99। त्यानंतरनं आपण जर पाहिलं तर फिलॉसॉफीचं पण कट ऑफ जे आहे ओपन कॅटेगरीचं जो कट ऑफ आहे ते 202 लागलेलं आहे GRF आणि 180 असिस्टंट प्रोफेसरचं कट ऑफ लागलेलं आहे। त्यानंतरनं आपण फक्त सोशिओलॉजी हिस्ट्रीचं लागलेलं आहे, हिस्ट्रीचं बघू शकता आपण, बघा 135 मेरिट लागलेलं आहे हिस्ट्रीचं GRF। त्यानंतरनं कॉमर्स विषयाचं जे आहे ते 99.84, 109 टोटल कॅन्डिडेट पात्र झालेले आहेत, कट ऑफ पर्सेंटेज कट ऑफ झालेला आहे 99। त्यानंतरनं एज्युकेशनचं पाहू शकता 218 लागलेलं आहे, 190 लागलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर एज्युकेशन विषयाचं। त्यानंतर सोशल वर्कचं 216 लागलं आहे, GRF 190 लागलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर। त्यानंतर होम सायन्सचं 214 GRF आणि 188 असिस्टंट प्रोफेसर। त्यानंतर आपण जर पाहिलं तर म्युझिकचं लागलं आहे 226 GRF आणि 194 लागलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर। त्यानंतर पुढचा विषय आहे आपला हिंदी विषयाचा कट ऑफ लागलेला आहे 132। पुढचा विषय आहे पंजाबी संस्कृत तमिळ इंग्लिश विषयाचं कट ऑफ जे आहे ते आपण पाहू शकता 99.80 कट ऑफ लागलेला आहे, ओपनचं फक्त आपण पाहत आहोत, बाकीच्या तुम्ही विषयाचं पाहू शकता। त्यानंतरनं आता आपण बघणार आहोत मराठी विषयाचं कट ऑफ, बघा
मराठी गुजरातीनंतर मराठी विषयाचं जे कट ऑफ आहे ते ओपनचं आहे 174 आणि ओप असिस्टंट प्रोफेसर ओपन 146 लागलेलं आहे आणि 174 आहे जी आर एफ मराठी कॅन्डिडेट मराठी विषयासाठीचं. लॉचं लागलेलं आहे ओपनचं लॉ 216 आणि 188 असिस्टंट प्रोफेसर 188 जी आर एफ 226 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 188 जी आर एफ 166 असिस्टंट प्रोफेसर ओपनचं मेरिट आहे हे. त्यानंतरनं आपण पुढचा विषय जो आहे ज्योग्राफी विषयाचं जे आहे ते 204 जी आर एफ 180 असिस्टंट प्रोफेसर ई डब्ल्यू एस 198 164. त्यानंतर पुढचा विषय जो आहे कॉम्प्युटर सायन्स 218 जी आर एफ 188 असिस्टंट प्रोफेसर. अशा पद्धतीने एकूण 83 विषयात झालेली ही एक्झाम कट ऑफ आपल्या वरील पद्धतीनं पाहता येतं. त्यातले एकूण 5,970 विद्यार्थी हे जी आर एफमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि 53,694 विद्यार्थी हे असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र झालेले आहेत. पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.